नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश, आणि आज मी तुम्हाला धुळे जिल्ह्याचा बैल बाजार दाखवणार आहे। मित्रांनो, या बाजारात तुम्हाला थोड्याफार प्रमाणात खिल्लार बैल बघायला भेटणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला गावरान बैल देखील बघायला भेटणार आहेत, व जास्त प्रमाणात तुम्हाला या बाजारात माळवी बैल बघायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी बैलांच्या किमती, लाईव्ह सौदा, त्याचबरोबर व्यापाऱ्यांचे मोबाईल नंबर देखील घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला माल खरेदी करण्यासाठी तुम्ही त्यांच्या घरी देखील जाऊन माल खरेदी करू शकता, किंवा तुमचा जर माल तुम्हाला विकायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचा माल देखील तुम्ही विकू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप चांगला बनलेला आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आणि जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मग मित्रांनो, बाजाराला सुरुवात करू, बघूया कसा आहे तर आजचा बाजार। मग काय म्हणतात बरोबर किती सहा सहा का पूर्ण करतात करतात का तू सहा ते का आपले माहिती जमीन झाला काय किंमत सांगताय? पंच्याण्णव हजार किंमत सांगताय का? कमी जास्त करून घ्या असं आहे का? आता एक एक करदा ते सहा दहा ते आता सगळ्या कामात चालू काय आता एक जोडदार आहे पहिले पण बैल दिले का पहिले पण तीन जोडे आखले त्यांनी असं आहे का? व्यवस्थित आहे का सगळे पहिले यांचा माल सगळं गॅरंटीचा असतो का? असं आहे का? कुठलं गाव तुमचं? सूत्रेपाडा। कुठे आलं? खेड्याजवळ आनंद खेड बरोबर चालू पहिले पसंत झाले नाही आपल्याकडे। हा म्हणून त्यात जास्त जोडे गेले आपले असं आहे का? हो हो पुढे बघून घ्या, पुढचे पाय वगैरे पण बघून घ्या, मागचे पाय बघून घ्या। पुढची जोडी ठीक आहे, गावरान किल्ला रे का? गावरान किल्ला रे। काय किंमत हिची वाली? 38,000 सांगायला। 38,000 सांगायची एकट्याचे का? एकट्याचे। किती दादा अर्थ? चार दा ते का चालू आहे का? गाडी वगैरे आम्हाला गाडी वगैरे चालू का? मद्रास मध्ये कमी टक्का मद्रास आहे का? 25-50% असेल काहीतरी बरोबर। काय किंमत हिची? 81 आपण खिल्लार मध्ये का? याची काय बोलली किंमत? जोडी 81 जोडी का? किती दादा रे? करतात पुढचे पाय लवकर दाखव मग याचे काय बोलले?
35 का आपल्याकडे जवळ आपण माल आहे सगळा कामाचा योग्य माल आहे का सगळा कामाचा म्हणजे गाडी वक्कर नागर समजी बोली राहते आपल्याकडे बरोबर बोली राहते गिरे काढलं तर आम्ही फसवणूक करत नाही गिरे घेतो त्याला वापस बी आला होईल आम्ही त्याला बांधतो 1 रुपया कापत नाही आम्ही बरोबर त्याच्यामुळे आपल्याकडे नाव गिरे घेतो असं आहे का आणि पेमेंटचं कसं असतं पेमेंटचं म्हणजे आता जे राहिलं ते गिरे घेतो 25,000 काही बी राहिले घेऊन द्यायची नंतर 2 दिवसात झुकून पैसे घ्यायचे 2 दिवसांनी झुकून वगैरे पैसे घ्यायचे कोण सांगतात आता 8-10 दिवसात देतो ते पण समजावं लागतं बरोबर टाइम तिकडे घातला ना हे बघा मित्रांनो जमील दादाचे एवढ्या 3 जोड्या आहेत इथे तुम्हाला यांच्यापैकी एकच जोडी आवडली वगैरे असेल हो तरी तुम्ही यांच्याशी संपर्क साधून माल मागवू शकता दुसरा याच्यामध्ये विचारू शकता तुम्हाला जोडी आवडली ती तुम्ही नेट कर ना चौधरी काय किंमत जोडीची 1,10,000 किती जाता राहता कर्जात करायला का आता सगळ्या कामात चालू गाडी वाकरायला असं आहे का काय गावरान किल्ला रे काय गावठी का इकडचा गावरान किल्ला इकडचा गावठी हा पण गावठी ना याची काय किंमत 35,000 याने पूर्ण दात केली का हे बघा मित्रांनो पुढचे पाय वगैरे बघून घ्या मागचे पाय बघून घ्या किती 5 आणले होते का 5 आणले 1 जोडी दिली का येत का घेणार आहे कुठे राहा तुम्ही सूत्रपाडा का तुम्ही 1 जोडी केवढ्या घेतली जोडी ती केवढ्यामध्ये घेतली जोडी 1,50,000 ना अजून एक दुसरा कोणाला तर दिला का उडाण्याला दिला का तो दादा माझा तो तुम्ही कसं गॅरंटी वगैरे असणार का पेमेंट वगैरे कसं मग 1 रुपयावर दिलेला का आता पेमेंट झुपल्यानंतर का किती दिवसात 8 दिवस झाले का घ्यायला मग बैल वगैरे व्यवस्थित आहे का जेवढी गॅरंटी दिली तसं गॅरंटीनुसार आहे का मित्रांनो हे बघा तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत ज्या गॅरंटी दिलेल्या आहेत त्या गॅरंटीप्रमाणे बैल वगैरे आहे 1 रुपयावर बैल त्यांनी दिलेलं आहे 8 दिवस होऊन गेले पेमेंटला तर तुम्ही ओळख वगैरे देऊनसुद्धा असं बैल वगैरे खरेदी करू शकता आणि जर कोणी बैल विकत असाल तरी तुम्ही त्यांच्याकडनं बैल घेऊ शकता ना बरोबर ना मित्रांनो मी यांचा नंबर वगैरे तुम्हाला खाली दिलेला आहे तुम्ही यांचा तुमचा बैल विक्री असेल किंवा खरेदी करत असेल तसा तुम्ही संपर्क साधू शकता यांच्याशी मागून पण दाखवून देतो हे बघा ठीक आहे बैल मागून कोणी आलं होतं का मग आपल्या चॅनलवर गिरायक वगैरे परभणी आले होते का असं आहे का काय जोडी वगैरे कोणती घेतली तुम्ही एक मावळी जोडी घेतली त्यांनी मावळी जोडी घेतली का असं आहे का केवढ्या दिली तुम्ही ती 72,000 का किती जातावर होती ती 6,000 अजून कोणी आलं होतं का मग आणि एक नाशिककडचे आले होते नाशिककडचे का नाशिकचे ते 50 व्यापारी व्यापारी होते का 2 जण आले होते का असं आहे का आज सकाळी का असं आहे का तुम्ही अजून कोणी इराणा पवन आला तिथले पण आले का तिथे पण दिली का जोडी 85,000 खिल्लारीस का असं का किती आले जवळपास आले 4-5 जण आले का 3-4 जण आले का आपल्या चॅनल थ्रू बरोबर मित्रांनो हे बघा चॅनल थ्रू पण लोक येत आहे खरेदी वगैरे करत आहे पूर्ण खात्री करून तुम्ही पण माल खरेदी करू शकता खिल्लारमध्ये म्हणा माडवीमध्ये म्हणा तुम्हाला बैल उपलब्ध करून देतील ते चालू मित्रांनो एवढा बाजार आहे धुळ्याचा बघून घ्या एवढा दाटादाटीचा बाजार आहे तर याच्यामध्ये कॅमेरा थोडाफार तर हलतोच आणि बैल पूर्ण दाखवता येत नाही फिरवून फारून आता इकडे 2-3 दावणी बांधलेल्या आहेत त्या मन मोकळे असल्यामुळे इथून आपण बैल वगैरे दाखवू शकतो पळवून थोडाफार पण इथं तसं काहीच करता येत नाही दाटादाटीमध्ये असते आपल्याला चालायलासुद्धा जागा नसते एवढी बघा गर्दी आहे गावराणी माडवी काही खिल्लारी वगैरे पण बैल असतात त्या बाजारामध्ये मित्रांनो ही जोडी शेतकऱ्यांची आहे ते भाऊ करजगावांचे हे बघा
किल्लार मध्ये जोडी आहे। काय किंमत आहे भाऊ? 60,000 का? किती किती दात गेली आहे आता? इकडचा 4 दात आहे, इकडचा 6 दात आहे। आता तुम्ही जोडी केव्हा खरेदी केली होती? मागच्या वर्षी। तेव्हा किती दात होते? 2 दात होता, 4 दात होता। असं आहे का? मग तुम्ही जोडी खरेदी करून बनवून विकता का? नाही, आमचे तसं वाहन घ्यायचं, आता काम नाही वैलांना। त्याच्यामुळे असं आहे का? मित्रांनो, त्यांनी स्वतःने खरेदी केलं होतं, तो थोडं मोठं होऊन त्यांनी बाजारामध्ये विक्री करण्यासाठी आलेले किल्लारमध्ये ना। कुठून खरेदी केलं होता? 40 गाव का? चालू आहे का काम वगैरे? गाडी वगैरे चालू आहे का? काय नाव आपलं? आपलं बंटी याळीस। बंटी याळीस? याळीस का? मोबाईल नंबर सांगून द्या। 84 59 84 59 24 11 73 24 11 73। करसगवान ना? मित्रांनो, यांना जर या बैलाची योग्य किंमत भेटली जोडीची तर ते विकणारे, जर नाही विकलं तर तुम्ही त्यांना संपर्क साधून त्यांना विचारू शकता की बैल विकले गेले का काय असं तसं, त्यांचा नंबर दिलेला आहे। याची काय किंमत आहे? त्यांची सांगायला 41,000 जोडी काही पण? हो जोडी। किती किती जातात? पूर्ण झाले आता। पूर्ण झाले का? सगळ्या कामं चालू आहे? हो चालू। ही पण तुमची का? हो आमची। असं आहे का? 81,000 का? हो। हे बघा मित्रांनो, जोडीचे 81,000 किंमत सांगताय। हे 2 जोड्या आहेत, तुम्हाला जर आवडल्या, त्यांची विक्री झाली, योग्य किंमत भेटली तर विकणार आहे ते, तर घरी परत घेऊन जाणार आहे। तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून खरेदी करू शकता। 2 जोड्या आणल्या त्यांनी। तुम्ही सांगून दे काल भाऊ बोल ना बाबलू दादा बोल। नाही माल सांगा काय वगैरे घरपूर 8 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
मित्रांनो, ते 52 हजार पर्यंत आलेले, 47 हजार पर्यंत मागणी झालेली होती. व
ओरिजिनल शेतकरी जे कारण की त्यांच्या सौद्यावरून समजून गेलं की त्यांना बोट वगैरे देखील समजत नाही, म्हणजे झाला लवकर पडला होता मग त्यांनी ओपन सौदा केला तो व्यापार राहिलाच त्यांना बोट वगैरे समजले असते. नाही हो माझी देवाना पन्नास नको सांगू भाऊ, देवाना इथे पन्नास नको सांगू जाओ बड़ी बात बोलता वाइल है वो चले वो बोल दर के पाँच मिनट बड़ी बात जाओ दे क्या बोल कितना रुपया ले रहा है नेम का दाव ते माने एक का ना दर नेम चले बड़ी बात जाओ दे क्या पी चाहिए दर नहीं हो नहीं दे नहीं रहा कर दे कर दे यार दो दिन आज रुका कर दे यार नहीं मालिक है नहीं वाला अरे देना अरे बाकी की ना अरे बोलो अरे बोलो चार और पांच लाख का चार पैसे लाख और पांच लाख मुझे देना का अरे बात न कर दे आई पास का जो का कर देना जन जन नाम के लगा को बोल नहीं तुझे ना का भाई ईमानदारी मां ओ और कर दे पांच तीन हजार ले जाओ ना दे ले बाळा छोड़े फक्त केवढा मजा आला भाऊ तसं होता एकोणपन्नास पाचशे ना मित्रांनो कोण घेणार शेतकरी का व्यापारी व्यापारी का चालेल चालेल मित्रांनो घेणार आहे व्यापारी त्या धरणगावचे इथे शेतकऱ्याकडनं जोडी घेतली आहे मित्रांनो त्यांची जोडी विकली गेलेली आहे काय फोन वगैरे लावायची काय आता चालेल मित्रांनो असं आहे का बुरा शेट ना सांगा हा का हा चालेल चालेल मित्रांनो त्यांच्याकडे आहेत म्हशी वगैरे जोड्या वगैरे आहेत अजून मी त्यांना पण करू शकता सौदा झालाही चला आता भेटला आपल्याला लावून सौदा आहे का व्यापारी का तुम्ही कोणगाव दोनदोळ का लोणवळ 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 कुठे आलं लोणवळ जानवांजोगे जानवांजोळे का अहमदनगर तालुका का 65,000 का चालू गाड्या वगैरे तुपलाय का सर्व काम चालू सगळ्या काम चालू का किती किती जातात चार चार आहे का मित्रांनो चार चार जात आहे 65,000 किंमत सांगतोय सगळ्या कामाला चालू आहे लोणव म्हणून गाव आहे त्यांचं जानव्या जवळ अहमदनगर तालुका जळगाव जिल्हा किती दोनच आहे का भाऊ हे दोनच आहेत का किल्लार आहे का घरी का हा दूध नाव बचत का चार आहेत का एक नंबर तुमचं नाव सांगा प्रवीण पाटील प्रवीण पाटील मोबाईल नंबर 97 67 67 09 09 97 99 मित्रांनो इथे दोन आणलेले आहेत अजून घर चार गोरे आहेत दुधाचे दातावरती इथे जे कोणाला लागत असतील त्यांना त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याकडनं व्हिडिओ वगैरे मागून बघू शकता पण जर घ्यायचं असेल तरच कॉल कर द्या इथे दोन आणलेले त्यांनी घरी चार आहेत अजून त्यांचा मोबाईल नंबर वगैरे दिलेला काय काय लागले गेला बोली वगैरे कितीपर्यंत मागता 55 मागताय का चालेल चालेल ठीक आहे किती दातार आहे चारशे दात आहे का
गाड़ा वगैरह सगळं चालू आहे का? हो का? कैसी मारी गेली का? नाही का? बिवारण करता बरोबर आहे. मित्रांनो, कैसे वगैरे मारलेले तुमच्याकडे गाई वगैरे असतील तर तुम्ही खिल्लारचं घेऊन तुम्ही बिवारा वगैरेसाठी कामात येईल तुम्हाला. आता योग्य किंमत भेटली तर विका, नाही तर घरी घेऊन जाल. चालेल चालेल, ठीक आहे. शेतकऱ्याला 2 पैसे कमी करून देऊ आणि सगळे गॅरंटी असणार आहे माल. हो ना, चालेल चालेल. हो हो चालेल, ठीक आहे. मित्रांनो, घरी जाऊन सुद्धा तुम्ही माल घेऊ शकता. बघा, हे मागचे पाय, हे पुढचे पाय, पूर्ण दा झालाय का आता? नाही, पूर्ण नाही ना. नाही, करदात करतोय का? अच्छा अच्छा, 2 मिनिट दिसेल का? हां, करदात करतोय. काय किंमत सांगताय? 40,000 का? सगळ्या कामात चालू का? गाडी वगैरे ना करा, कुठे बी नदी मटाक असेल असे का? पाणी मटाकला पोरगा नाही एवढा, त्याला वरती द्या. गाव फिरी असं का? कोणतं गाव तुमचं? न्याडो. न्याडोत का? आता योग्य किंमत भेटेल तर विकाल करणार का? गरीब येऊन जाल. नाही, भेटली किंमत देते ना. असं आमचं काय? कुठलं गावराणी का? काय गावराणी माळव आहे का? गरीब आहे एकदम. एकच आणलाय का? घरी उंचा झाला तो, लहान आहे जरा. अच्छा अच्छा, चालेल, ठीक आहे. ड्रायव्हर आहे तुम्ही? असं आहे का? जर हा माल विकला नाही गेला, तुम्ही घरी घेऊन जाल ना? तुमचा मोबाईल नंबर सांगा. 87 99 95 95 19 19 29. काय नाव आपलं? वसंत खंडू. वसंत खंडू कडरे का? मित्रांनो, या शेतकऱ्यांचा पहिले जाईतोय, त्यांना योग्य किंमत भेटली तर विक्री करणार आहे ते, नाही तर घरी घेऊन जाणार आहे. तुम्हाला कोणी जवळपासचे असणार, न्याडोत गाव तालुका जिल्हा धुळे कोणी असाल इच्छुक, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सुद्धा तो माल खरेदी करू शकता. चालेल, ठीक आहे. काय किंमत सांगा? 55,000 का? हे 14 चालू आहे का तुमचं? 14 चालू आहे. किती दात आहे आता? पुरं झालं का? सगळ्या कामात चालू का? व्यापारी का तुम्ही? कोणतं गाव? बामनदमान का? तुमचं नाव, मोबाईल नंबर सांगा ना. रवींद्र पवार. मोबाईल नंबर? 87 88 83 63 65 63 43. दामन गाव कुठलं बोललं? दामन बामनदमान. तालुका जिल्हा कोणता आहे? तालुका शिंदखेडा तालुका धुळा जिल्हा. मित्रांनो, बामनदमान गाव आहे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे आहे. तुम्ही नेहमी पैसे जोडे आणता का? आता किती आणले आहेत? आता 4 जोड्या. 4 जोड्या आहेत का? विकले गेला का मग? हा, 2 विकले गेला 2 बाकी. 2 विकले गेला 2 बाकी का? कोणालाही तिकडे जवळपासचे कोणी असाल तर तुम्ही त्यांच्या घरी देखील तुम्ही जाऊन माल वगैरे खरेदी करू शकता. त्यांचा मोबाईल नंबर नाव मी खाली दिलेला आहे. माडवी वगैरेमध्ये माल आणता ते. तुम्ही कितीपर्यंत मागताय? आम्ही हां 30-35. तुम्ही व्यापारी का? कशात का? कोणतं गाव? न्याडोवाडीचे का? असेल अंचुरवाडी. 30-35 तुम्ही मागताय का? आणि तो काय बोललो, शेवट कितीपर्यंत आला? 45 आले का? मित्रांनो, 45 आलेले ते, 30-35 ते आले, इकडचे आलेले घेणार आहे. 10-15 हजारचा फरक आहे अजून. मित्रांनो, हे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे म्हैसूरमध्ये ना? हा, म्हैसूरमध्येच येतो, मद्रास येतो. काय किंमत सांगता याच्यावली? 35,000 का? किती तास गेले आता? 2 दा ते का? चालू आहे का गाड्या वखरायला? कैशी मारली नाही का? अजून आंडूल आहे का? म्हणजे मित्रांनो, तुम्हाला क्रॉसिंगसाठी पण काही वांधा नाही आहे, बिवारासाठी आंडूल येतो. अजून 35,000 किंमत सांगता ना? आता जर याला योग्य किंमत भेटली तर विकाल, नाही तर घरी घेऊन जाल का?
नेहमी बाजारात माल आणता का तुम्ही? तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 7066 10 81 90 का 10 81 90 मारतो का? गरीब आहे का? चालेल ठीक आहे. तुमच्याकडनं कोणी माल वगैरे घेऊन गेलं पूर्ण गॅरंटी असणार आहे का? चालेल. काय नाव बोलले? सुनील गुलाब पाटील. सुनील गुलाब पाटील. कोणते कोणते बाजार करता तुम्ही? वैजापूर खेत्या. वैजापूर खेतिया. मग खिल्लार मध्ये काम करता का माडवी मध्ये? जो भेटला तो चांगला भेटला तो ना. कोणता गाव आपला? अनोरा. कुठे आलं? धरणगाव जवळचं का? मित्रांनो धरणगाव जवळ अनोरा गाव आहे. तिकडचे कोणी असणार आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारून घ्या बैल वगैरे विकल्या गेल्या का काय. आणि त्यांच्याकडे अजून माल वगैरे असतो आंडूलमध्ये, म्हणजे कैची वगैरे मारलेलं नाही आहे. तुमच्या गाईला क्रॉस वगैरे करून सुद्धा तुम्ही असं व्यवहार वगैरे घेऊ शकता. प्रोडक्शन एकाचा तालुका कसा होता तो बैल घेऊन का? किती? 3 बैल आणले का तुम्ही? सगळं तुमचे का? इकडचे पण का? मित्रांनो 8-9 बैल यांच्यावाले माडीमध्येच आहे ना? गावरांनी पण मावडीमध्येच आहे ना? मित्रांनो मावडीमध्येच आहे सगळे. ते भाऊ पार्टनर आहे का? असं आहे का? आता कसे काय किमती जोडीची किंमत काय? 155 का? किती दात येते? 6-7 दात आहे का? सगळ्या कामात चालू आहे का? याचे काय सांगता इकडचे? 35 आहे. 35,000 का? या जोडीचे 85 का? तुमचं नाव सांगा ना. विशाल आनंद पाटील. विशाल आनंद पाटील. आनंद पाटील. कुठलं गाव आपल्याला? दोंडाचे. प्रॉपर का? मोबाईल नंबर 77 44 87 77 44 87 70 77 27. आता तुमच्याकडनं कोणी माल वगैरे घेईल तर पूर्ण गॅरंटी वगैरे असणार आहे का? मार्क्या भाषा. आणि तुम्ही दुसऱ्याकडनं माल खरेदी बी करता शेतकऱ्याकडनं, म्हणजे खरेदी पावऱ्या? आता समजा आपल्याकडचं कोणी शेतकरी आहे त्याचा माल विकायचा आहे तसा पण खरेदी करता का? किंवा बदली करायचा आहे तसं पण करता ना? हो मित्रांनो, बदलीसाठी म्हणा किंवा तुमचा माल विक्रीसाठी म्हणा किंवा खरेदीसाठी म्हणा, यांचा नंबर खाली दिलेला आहे. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. या दादा दोंडाचे प्रॉपर तिकडचे जवळपासचे कोणी असणार आहे तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता.